एचओसी कंपनी के लिए अधिग्रहित की गई रसायनी परिसर की सैकड़ों एकड़ जमीन बीपीसीएल कंपनी को देने का फैसला सरकार द्वारा किया गया है, मगर इस प्रकल्प में स्थानीय किसानों को दरकिनार किया गया है, ऐसा आरोप करते हुए इन किसानों ने प्रकल्प का विरोध दर्शाया है, जिसके बाद जन सुनवाई की गई। रसायनी परिसर की करीबन 1600 एकड़ जमीन एचओसी प्रकल्प के लिए अधिग्रहित की गई थी। जब जमीन अधिग्रहित की गई थी, तब सरकार द्वारा किसानों को 700 से 800 रुपए प्रति एकड़ दाम दिए गए थे। हालांकि उससे भी प्रकल्प बाधित किसानों को एतराज नहीं था, परंतु एचओसी के लिए अधिग्रहित की गई जमीन अब भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन के पॉलीप्रोपिलियन यूनिट और मुंबई रसायनी पाइपलाइन प्रकल्प को देने का षड्यंत्र सरकार द्वारा रचा जा रहा है, जिसका स्थानीय प्रकल्प बाधित किसानों ने कड़ा विरोध जताया है। गौरतलब है कि 2018 में एचओसी कंपनी बंद होने के बाद सिवाय इसरो ईंधन प्लांट के अन्य जमीन बीपीसीएल को देने का फैसला होने के बाद बीपीसीएल ने करीबन 10 किलोमीटर तक के परिसर का पर्यावरण विषयक अभ्यास किया और पर्यावरण आघात मूल्यांकन रिपोर्ट तैयार किया, परंतु इस पर्यावरण आघात मूल्यांकन रिपोर्ट में लोगों के स्वास्थ्य एवं पर्यावरण से जुड़े बहुत से मुद्दों का स्पष्टीकरण नहीं किया गया था। इसके अलावा रसायनी तक जाने वाली यह पाइपलाइन समुद्र में 15 किलोमीटर तक होगी और जमीन पर करीबन 25 किलोमीटर तक होगी, जो जमीन में 1.5 मीटर गहराई से डाली जाएगी। यह पाइपलाइन कौन से गांवों से होकर गुजरेगी और उन ग्रामीणों को क्या फायदा होगा, या फिर जिस जमीन से होकर यह पाइपलाइन डाली जाएगी वहां पर व्यवसाय करने वाले ग्रामवासियों को मुआवजा और व्यवसाय का क्या विकल्प दिया जाएगा, इसका कोई जिक्र इस रिपोर्ट में नहीं किया गया है, जिसकी वजह से प्रकल्प बाधित किसानों ने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल द्वारा की गई सुनवाई के दौरान प्रखर विरोध दर्शाया। रसायनी स्थित रसरंग होटल के सभागृह में आयोजित इस जन सुनवाई के लिए उपस्थित प्रकल्प बाधित किसान समीर खाने ने हमारे कैमरे के सामने अपनी भावनाएं जाहिर की। मी जाणीवपूर्वक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी म्हटलं, कारण की तुम्ही शासनाने नियुक्त केलेलं एक पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहात, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या अंडर तुम्ही रिप्रेझेंट करता आणि माझ्या मते तुमच्या गाईडलाईन्स आहेत एमपीसीबीच्या, की एमपीसीबीची ही ऑर्डर आहे इफेक्टिव इम्प्लिमेंटेशन ऑफ ईआयए नोटिफिकेशन पब्लिक हिअरिंग, याच्यामध्ये आपण नमूद केलेलं आहे की याच्यामध्ये कोणत्या लेवलचे अधिकारी त्यांना अधिकार आहेत, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मस्ट बी हिअर टू कंडक्ट पब्लिक हिअरिंग। जर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट इकडे नाही आहेत तर मग तुम्ही पब्लिक हिअरिंग कशा स्वरूपात घेऊ शकता। त्याच्यानंतर मी माझ्या जे काही पॉइंट्स आहेत, सर्वप्रथम बीपीसीएल प्रोलिपोपिलिन युनिट, या युनिट बद्दल आजची जी जनसुनावणी येथे आयोजित केलेली आहे, प्रोलिपोपिलिन युनिट माझ्या मते मागच्या वेळेलाही जनसुनावणी झालेली, अल्ट्राटेक कंपनीने त्याचं ईआय रिपोर्ट बनवलेलं, आत्ताचा ईआय रिपोर्ट मस्त भरदस्त आहे, 2-3 किलो रद्दीचे पैसे येतीलच। तर या रिपोर्टमध्ये जे ईआय नॉर्म्स आहेत, 2006 का जो कायदा है। इस जनसुनवाई के लिए प्रदूषण नियंत्रण मंडल के विभागीय अधिकारी जगन्नाथ सालुंखे, उप विभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले, बीपीसीएल के मुख्य व्यवस्थापक आरपी सिंह, एमएन नागराजा, मुख्य प्रबंधक नरेंद्र पाटिल आदि सहित प्रकल्प बाधित किसान बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडल के अधिकारी जगन्नाथ सालुंखे ने हमारे संवाददाता को विस्तृत जानकारी दी। त्या अधिकार पत्राचा अधिकार साहेबांना दिल्यानंतर आपण ती त्यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी घेत आहोत। दुसरा प्रश्न राहिला सराजे आता सांगितला की गॅस प्रकल्प, आता प्रसाद सरांनी 115 प्रश्न उपस्थित केले, ह्या प्रश्नावर मी 2 दिवस अभ्यास करतो। ह्या प्रश्नामध्ये 115 मध्ये जवळजवळ सर्व प्रश्न असत आहे। गॅस प्रकल्प जे ते लोक करत आहेत त्याच्यापासून होणारा गॅस इमिशन म्हणजे हवा प्रदूषण, या हवा प्रदूषणा संदर्भात कंपनीने कोणताही रिप्लाय ह्या प्रोजेक्टमध्ये दिलेला नाही, की आम्ही हे मान्य करतो। त्यासाठी माननीय अध्यक्षाच्या वतीनं त्यांचाही त्यांना रिप्लाय द्यायला सांगतो। दुसरा प्रश्न असा आहे, आमच्या अधिकाऱ्याकडून एक चूक झाली नाही, त्याच्यामध्ये ती बदल व्यक्त करू शकतो, करत आहे कारण, परंतु कंपनीने जे प्रोजेक्ट दिलेला आहे तो प्रोजेक्ट बरोबर जोडलेला आहे, त्या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच प्रकारात अपूर्ण माहिती आहे, ती माहिती यापूर्वी आम्ही नोंद घेतलेली आहे आणि कंपनी व्यवस्थापनाला त्या संदर्भात खुलासा करायला सांगितलेला आहे। इत्यादी खुलासा केल्यानंतर पाणी सप्लाय कुठून येणार, गॅस लिकेज झाल्यानंतर काय केलं जाणार, पाईपलाईनचं अडुसन बाय अडुसन या बाजूला अडुसन त्या बाजूला, फर्टिलिटी सॉइल बाहेर काढल्यानंतर पुन्हा फर्टिलिटी सॉइल खाली जाईल, वर येईल, हे सर्व प्रश्न आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्याच्या संदर्भात
त्यांनी खुलासा करणं अत्यंत गरजेचं आहे. आपले प्रश्न माननीय अध्यक्षांनी ऐकून घेतलेले आहेत, मी ऐकून घेतलेले आहेत, आम्हीही तुमच्या बरोबर आहे. आम्ही ह्या प्रकल्पाला परवानगी देण्याची रीती बसवलेलो नाही. तुमचे विषय आमच्या वतीनं आम्ही एमओला कळवणार आहोत. आपल्या जवळजवळ 100% वेगवेगळे मात्र प्रश्न आलेले आहेत, कुठेही पॉझिटिव्ह प्रश्न आलेला नाही. 100% विरोधाभास प्रश्न आहे. जे काय आहे ते माननीय अध्यक्षांच्या वतीनं आम्ही एमओला फक्त कळवणार आहोत.